पनवेल तालुक्यातील सोमाटणे गावच्या हद्दीत एका लाकडाच्या गोदामाला आज सकाळी आग लागली. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झालं. या घटनेची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीप शेळकर, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबिका अंधारे, पोलीस उपनिरीक्षक गुटाळ, पोलीस हवालदार अमोल कांबळे, अमर भालसिंग व पथक घटनास्थळी रवाना झालं व तातडीनं त्यांनी 3 अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाचारण केले. त्यानंतर अथक प्रयत्नाने आग नियंत्रणात आली. सदर आग कोणत्या कारणामुळे लागली याचा तपास हा पनवेल तालुका पोलीस करत आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.